शरद पवार यांचा राजकीय वारस यापूर्वी जाहीर झाला आहे, त्यामुळे पार्थ पवार हे शरद पवार यांचे कितवे वारस आहेत असा प्रश्न रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलाय. कर्ज देता बोलताना चव्हाण यांनी पार्थ पवार यांची मावळवर लादलेली घराणेशाही मतदार उलथवून टाकतील असा विश्वास नेरळ येथे आयोजित कार्यकर्ता सभेत व्यक्त केला. यावेळी सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर उपस्थित होते. नेरळ येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची कार्यकर्ता बैठक बापूराव धारप सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी आमदार देवेंद्र साटम, आमदार जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर, आरपीआय कोकण प्रदेश संघटक मारुती गायकवाड, शिवसेना तालुका प्रमुख संभाजी जगताप, तालुका संघटक राजेश जाधव, भाजप तालुका अध्यक्ष पंढरीनाथ राऊत, जिल्हा सरचिटणीस दीपक भेरे, रमेश मुंढे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या सभेत साळुक येथील मुद्देशीर सैरे, सैद सैरे, अफसास सैरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचं स्वागत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.